मनसेच्या वाघिणीने म्हणजेच रुपाली पाटील ठोंबरे यांनी राज ठाकरेंची साथ सोडली आहे, त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर मनसेला हा मोठा धक्का बसलाय. मनसेच्या डॅशिंग फायरब्रँड म्हणून रुपाली पाटील ठोंबरे यांना ओळखलं जायचं. मनसेला जय महाराष्ट्र केल्यानंतर रुपाली पाटील कोणत्या पक्षात जाणार याबाबत चर्चांना आता उधाण आलंय. पण रुपाली पाटील यांनी मनसे का सोडली असा प्रश्न सर्वांना पडलाय. आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत की रुपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र का केला. नमस्कार, मी अरुण भयकर, तुम्ही पाहताय लोक न्यूज. मनसेची वाघीण म्हणून रुपाली पाटील ठोंबरे यांची पुण्यासह महाराष्ट्रात ओळख होती. महिला युवक युवतींच्या प्रश्नांवर त्यांनी विशेष काम केलंय. स्थानिक विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरील आंदोलनात त्यांचा सहभाग राहिलाय. त्यामध्ये त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. याआधी त्या पुणे महापालिकेत माजी नगरसेविका होत्या. मनसेत प्रवेश केल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या उपाध्यक्षा आणि पुणे मनसेच्या महिला शहराध्यक्षपदीही त्या होत्या. पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक सुद्धा त्यांनी लढवली, पण यात त्यांचा पराभव झाला. रुपाली पाटील ठोंबरे या गेल्या अनेक दिवसांपासून पक्ष सोडणार असल्याची चर्चा होती. त्या पक्षात नाराज होत्या. गेल्या 15 दिवसांपूर्वी त्यांनी आपली नाराजी उघडपणे बोलून दाखवली होती. पक्षातील काही रिकामटेकडे लोक आपल्याविषयी नको ती चर्चा करतात अशी तक्रार त्यांनी काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंकडे केली होती. या सगळ्या प्रकारानंतर त्या मनसेला जय महाराष्ट्र ठोकणार अशी चर्चा होती. माझ्या या सगळ्या कारणांमुळे आता मला त्या गोष्टी परत परत सगळ्यांसमोर बोलून किंवा वातावरण दूषित पण नाही करायचं, परंतु मी त्याच्यामुळे पक्षाचा राजीनामा दिलेला आहे. कारण का बदल कोणाच्यात घडत नसेल तर मला स्वतःला तर माझा बदल करून घ्यावा लागेल. अखेर त्यांनी मनसेला सोड चिठ्ठी दिली आहे. रुपाली पाटील यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना पत्र लिहून आपला राजीनामा पाठवला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षातील मी माझ्या सर्व पदासह पक्षाचा प्राथमिक सदस्य पदाचा राजीनामा देत आहे असं रुपाली पाटील यांनी पत्रात लिहिलंय. रुपाली पाटील या जरी मनसे नेत्या असल्या तरी इतर पक्षातील नेत्यांशी त्यांचा उत्तम संपर्क होता. विशेषतः राष्ट्रवादीच्या नेत्यांशी त्यांचा चांगला संपर्क होता. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्या त्या अतिशय जवळच्या आहेत. शुक्रवारी त्या आपल्या मनगटावर घडळ बांधून राजकारणातली नवी इनिंग सुरू करतील अशी माहिती समोर येते. दरम्यान शिवसेनेचे युवा सेना नेते वरुण सरदेसाई यांची देखील रुपाली पाटील यांनी भेट घेतली आहे. त्यामुळे आता रुपाली पाटील नेमका कोणत्या पक्षात जाणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबाबत कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. ताजे अपडेट आणि सविस्तर माहितीसाठी लोकन्यूजच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा.